शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजन्मस्थळ आणि शिवकुंज येथे भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री नियोजित सभेच्या ठिकाणी कोणतेही भाष्य न करता निघून गेले. जाण्याच्या अगोदर मुख्यमंत्री आपल्या आवश्यक बोलताना नेमकं काय म्हणाले पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने जगभरातील शिवप्रेमींना मी खूप खूप शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत, ज्यांनी खऱ्या अर्थानं जाणते राजे काय असतात हे आपल्याला सांगितलं, लोकप्रशासन कसं चाललं पाहिजे, शासन कसं चाललं पाहिजे, सर्व समाजाला सोबत घेऊन कशाप्रकारे प्रगती केली पाहिजे, पर्यावरणाचं संवर्धन, जलाचं संवर्धन कसं केलं पाहिजे, ही प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितली आणि आज त्यांच्याच मार्गावर आपण चालत प्रगतीकडे चाललो आहोत. मला अत्यंत आनंद आहे की परदेशातही भारताच्या वकालतीमध्ये अशा प्रकारचा अतिशय उत्तम कार्यक्रम हा जयंतीचा सुरू आहे. तिथे असलेल्या सर्व शिवप्रेमींचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शिवजयंतीच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.